नमस्कार अभ्यासक मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी लक्ष या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 22 डिसेंबर 2018 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी 20 आणि 21 तारखेच्या सुद्धा यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. काही महत्वाच्या कामांमुळे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ शकलो नव्हतो, तरी त्याच्या सुद्धा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. तुम्ही आपलं चॅनल एमपीएससी लक्ष सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबत हा बेलचे आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. जसं तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं की मॅडमनी सुद्धा इथे परत तुमच्यासाठी हे स्पेशल क्लासेस घेणं जे आहे ते चालू केलं आहे, ज्याच्यामध्ये एक रिव्हिजन 2019 परीक्षांसाठी आपली रिव्हिजन व्हावी यासाठी व्हिडिओ जे आहेत ते अपलोड होत आहेत. तर ते सुद्धा तुम्ही बघा, कालच एक आपला लॅटर मुगल्स या विषयावरती व्हिडिओ अपलोड झाला होता, त्याची लिंक तुम्हाला इथे हा जो आय शेप आयकॉन आहे यामध्ये तुम्हाला मिळेल. तुम्ही बघितला नसेल तर तो बघा. त्यातील सेकंड पार्ट सुद्धा जो आहे तो लवकरच तुमच्यासाठी येणार आहे. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता, त्यासाठी तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ऍप डाउनलोड करा आणि तिथे लक्ष एमपीएससी या नावाने सर्च केल्यास माझ्या माध्यमातून अपलोड झालेले सर्व प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला तिथे बघता येतील. एमपीएससीच्या परीक्षांसाठी मॅडम सुद्धा तुम्हाला तिथे मार्गदर्शन करतात. मॅडम तिथे टॉप आणि व्हेरीफाईड एज्युकेटर आहेत. सोबतच तुम्ही तिथे त्या मॅडमच्या माध्यमातून अपलोड झालेले किंवा सर्वच व्हिडिओ बघितले आणि त्याच्या पीडीएफ फाईल सुद्धा तिथनं डाउनलोड करू शकता. त्यासाठी डॉक्टर फिती या नावाने तुम्ही अनअकॅडमीवरती सर्च करा, तिथे तुम्हाला मॅडम मार्गदर्शन करतील. पहिले आपण 19 डिसेंबरचे प्रश्न बघून घेऊया. आर के लक्ष्मण यांचं प्रसिद्ध व्यंगचित्र कॉमन मॅन, हे जे माहिती असेल तुम्हाला कॉमन मॅन, हे कुठल्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होत होतं? तर हे टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये त्यांचं प्रकाशित होत होतं. तर टाइम्स ऑफ इंडियाची ज्यावेळी आपण गोष्ट करतो तर टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य क्षेत्रामधील महत्वाचा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हा सुद्धा दिला जातो. यावर्षी हा अविताभ घोष यांचा या इंग्रजी साहित्यिकांना मिळालेला आहे आणि एक महत्वाची करंट अफेअर्सची न्यूज असते, तर अशा प्रकारे लिंक आपल्याला लावणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा पुरस्कार म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार आणि मराठीसाठी म. सु. पाटील यांना तो देण्यात आलेला आहे. तर या एखादा कुठला आपण प्रश्न बघतो तर त्यासोबत आपण या सर्व बाबींचं जे आहे एक विश्लेषण होणं गरजेचं आहे. दुसरा आपला प्रश्न आहे, इस्रोने 4 डिसेंबर 2018 रोजी कोणता उपग्रह प्रक्षेपित केला होता? तर जी सॅट इलेव्हन हा 4 डिसेंबर रोजी आणि यावर्षी शेवटचा जो उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केला तो म्हणजे G-SAT-7A, याचं यशस्वी प्रक्षेपण केलं आणि वायुदलासाठी G-SAT-7A हा प्रक्षेपित करण्यात आला होता. G-SAT-7 हा 2013 नौदलासाठी केला होता आणि हायसिस हा यापूर्वी PSLV माध्यमातून लॉन्च करण्यात आला होता. हाय इमेजिंग सॅटेलाइट जो आहे, हायपर सॅटेलाइट इमेजिंग साठी, इमेजेससाठी हा हायसिस सुद्धा भारताने या महिन्यामध्ये लॉन्च केलेला आहे. चला आजच्या बातम्यांना सुरुवात करूया. विश्व मानव एकता दिवस, इंटरनॅशनल ह्युमन सॉलिडॅरिटी डे, हा जो आहे हा 20 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि जगामध्ये प्रत्येक राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून विविधतेतून एकता दर्शवण्यासाठी हा विश्व मानव एकता दिवस साजरा केला जातो, इंटरनॅशनल ह्युमन सॉलिडॅरिटी डे. जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत 2030 पर्यंत जे अचीव करण्याचे 30 गोल संयुक्त राष्ट्रांनी ठरवले आहेत त्या बाबतीत विश्व एकता, मानव एकता हा एक महत्वाचा गोल आहे आणि त्या संदर्भातील घोषणा जी आहे ती 2005 केली होती आणि त्यामुळेच 20 डिसेंबर हा दिवस विश्व मानव एकता दिवस किंवा ह्युमन सॉलिडॅरिटी डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश काय आहे? तर विविधतेमध्ये एकता दर्शवणे, विभिन्न सरकारांमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे काही करार झाले असतील त्यांचं ते लक्षात ठेवणे, लोकांमधील एकजुटता वाढण्यासाठी याचं मदत होणार आहे. सोबतच सतत जो विकास आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आहे, या सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी लोकांना आणि सरकारांना प्रेरित करणं, गरिबी मिटवण्यासाठी विविध रस्त्यांची शोध करणं, विविध मार्ग शोधणं, लोकांना गरिबी, भूक, बिमारी यापासून बाहेर निघण्यासाठी आणि युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून यावर्षी जो आहे, यावर्षीचा जो दिवस आहे हा मुलांना समर्पित करण्यात आलाय, मुलांसाठी समर्पित करण्यात आलाय आणि यावर्षीची जे कॅम्पेन आहे त्याला म्हटलंय फीड अवर फ्युचर. लक्षात घ्या, यावर्षी जे आहे फीड अवर फ्युचर. आता ज्यावेळी आपण एखादा महत्वाचा दिवस किंवा जागतिक दिन साजरा बोलतोय त्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ आता पॉज करा आणि या महिन्यातले जे सगळे आपले महत्वाचे दिवस आहे ते एक वेळा रिवाइज करा. तुम्हाला मी सांगितलंय की प्रत्येक महत्वाचा दिवस ज्यावेळी केव्हा येतो तर त्यावेळी तुम्ही पॉज करायचा आणि सिरियली 1 डिसेंबरचा, जसं आपण उदाहरण घेतलं 1 डिसेंबरचा जागतिक एड्स दिवस आणि BSF स्थापना दिवस, अशा प्रकारे एक दिवस जो आहे ते तुम्ही रिपीट करत चला, म्हणजे तुम्ही कुठलाच महत्वाचा दिवस हा विसरणार नाही.
पीआयबीच्या माध्यमातून ही घेतलेली बातमी महिलांमधील अॅनिमिया बद्दल यामध्ये माहिती आली. महिलांमधील अॅनिमिया कमी करण्यासाठी सरकारने पोषण अभियान सुरू केलंय. आता अॅनिमिया म्हणजे काय? तर अॅनिमिया म्हणजे कुठल्या तरी गोष्टीची कमतरता. मुख्यतः इथे अॅनिमिया जो येतो तो रक्ताच्या कमतरतेबाबत आलेला आहे. तर महिलांसह लहान मुले, वाढत्या वयातील मुले, गर्भवती महिला यांच्यामधील अॅनिमियाचं प्रमाण दरवर्षी 3% कमी करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलंय आणि या संदर्भात अॅनिमिया मुक्त धोरण लागू करण्यात आलं आहे. 6 वयोगटातील म्हणजे 6 वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी सर्वसमावेशक योजना तयार केली जाणार आहे आणि हे धोरण राबवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक तत्वे सुद्धा पाठवण्यात आली आहे. यामध्ये अॅनिमिया कमी करण्याचा एक महत्वाचा उपाय असतो म्हणजे लोह खनिजाच्या गोळ्या. तर शरीरामध्ये जर लोहाची कमतरता असेल तर रक्त कमी होतं. अॅनिमियामध्ये अॅनिमिक जो व्यक्ती असतो तो असा पांढरा पांढरा दिसतो. रक्ताची शरीरामध्ये कमतरता असते तर हे लोहाच्या गोळ्या दिल्याने हिमोग्लोबिन वाढतं आणि हिमोग्लोबिन वाढल्यामुळे कसं आहे, रक्ताचा अॅनिमिया जो आहे किंवा रक्ताची कमतरता ही कमी होते. तर अॅनिमियाचे अत्यल्प प्रमाण अत्यल्प असलेल्या महिलांना दुप्पट डोस दिला जातो आणि 10 ते 19 वयोगटातील युवतींना आठवड्यातून एकदा आयर्नची गोळी ही दिली जाते. त्यामुळे लोह खनिजाच्या गोळ्या या महत्वाच्या आहेत. जंता आणि इतर संसर्गामुळे होणाऱ्या अॅनिमियासाठी गर्भवती महिलांचे निर्जंतुकीकरण केलं जातं. त्याशिवाय विविध आजारांमुळे होणाऱ्या अॅनिमिया दूर करण्यासाठी विविध उपाययोजना सुद्धा केल्या जातात. तर गव्हर्नमेंट याबद्दलची एक योजना राबवणार आहे आणि राज्य आणि केंद्र सरकार मिळून यासाठी कार्य करणार आहेत. नीती आयोगाने भारताच्या शाश्वत विकासाचा निर्देशांक प्रसिद्ध केलाय. जसं आपण नेहमी डिस्कस करतो की 2030 पर्यंतचे शाश्वत विकासाचे जे गोल्स आहेत युनायटेड नेशन्सने ठरवून दिले 2030 पर्यंत 30 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर त्या दृष्टिकोनातून भारत सुद्धा कार्य करतोय आणि या विकासांचा मूलभूत निर्देशांक नीती आयोगाने जाहीर केला. याद्वारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा कामाचा आढावा या निर्देशांकात घेतला गेला आहे. तर केंद्रीय सांख्यिकी विभागाने काही संस्थांच्या मदतीने हा निर्देशांक तयार केलाय. शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी लोक, पृथ्वी, समृद्धी, भागीदारी आणि शांतता या 5 घटकांना अनुसरून सबका साथ सबका विकास करण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर ही माहिती सुद्धा जी आहे ही संसदेमध्ये देण्यात आली होती. पीआयबी मध्ये याबद्दल माहिती आलेली होती की शाश्वत विकास आराखड्यानुसार 3 वर्षापूर्वी भारतात विविध कार्यक्रम चालू करण्यात आले होते. यात विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विकास करून हे उद्दिष्ट गाठलं जाणार आहे. तर हे महत्वाची बाब आहे, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्र. भारताचा राष्ट्रीय विकास अजेंडा जो आहे तो सुद्धा या आराखड्याशी सुसंगत आहे आणि या निर्देशांकानुसार 17 विविध क्षेत्रातल्या शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी एक यादी बनवण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र जो आहे हा शाश्वत विकासाच्या दृष्टीने काम करतोय. तर हिमाचल प्रदेश, केरळ, तमिळनाडू आणि चंदीगड व पोंडिचेरी हे राज्य यामध्ये आघाडीवरती आहे. महाराष्ट्राचं सुद्धा कार्य चांगलं चालू आहे, परंतु जर विचार केला तर हिमाचल, केरळ, तमिळनाडू आणि चंदीगड व पुडुचेरी हे केंद्रशासित प्रदेश यामध्ये आघाडीवर आहेत. संसदेमध्ये एक माहिती देताना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणामध्ये अनेक ज्या शिष्यवृत्ती योजना राबवल्या जात आहेत त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. तर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना शिष्यवृत्ती देते. जसं पहिली जी योजना आहे तिला म्हटलंय मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना. 10वी झाल्यानंतर जी शिष्यवृत्ती योजना दिली तिला मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना असं म्हटलं जातं. तर या योजनेसंदर्भात विद्यार्थ्यांना ट्युशन आणि इतर शैक्षणिक शुल्कासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतात. दुसरी जी योजना आहे ती म्हणजे उच्च शिक्षणासाठी केंद्रीय विभागीय शिष्यवृत्ती योजना. या योजनेअंतर्गत 12वी नंतर विद्यार्थ्यांना 220 संस्थांमध्ये शिक्षणविषयक शिक्षण घेण्यासाठी पूर्ण अर्थसहाय्य केलं जातं. तर तिसरी जी योजना आहे त्यामध्ये राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना. या योजनेअंतर्गत SC, ST, OBC, SC, ST, भटक्या जमाती, भूमिहीन शेतकरी आणि पारंपरिक कारागिरांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. तर चौथी जी आहे ती म्हणजे राष्ट्रीय अभ्यास वृत्ती योजना. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना MPhil, PhD यासारख्या संशोधन पदव्यांचं अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. अशा विविध योजना ज्या आहेत त्या शेड्यूल कास्ट कॅन्डिडेटसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांद्वारे राबवल्या जातात. याबद्दलची माहिती मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉक्टर सत्यपाल सिंह. आता हे लक्षात ठेवायचं, मनुष्यबळ राज्य विकास मंत्री कोण आहेत, सत्यपाल सिंह, आणि केंद्रीय मंत्री कोण आहेत, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आहेत. तर माहिती जी आहे राज्यमंत्री डॉक्टर सत्यपाल सिंह यांनी राज्यसभेमध्ये दिली होती.
दिल्ली विधानसभेने एक प्रस्ताव ठेवला होता आणि तो मंजूर करण्यात आला. त्याच्या अंतर्गत राजीव गांधी यांचं भारतरत्न काढून टाका असं त्यांनी म्हटलेलं आहे. याच्या मागचं कारण त्यांनी असं दिलंय की 1984 च्या ज्या शीख विरोधी दंगली होत्या या मुद्द्यावरून दिल्ली विधानसभेने हा ठराव मंजूर केला. शीख विरोधी दंगल हा वंश संवार होता असं या ठरावामध्ये म्हणण्यात आलंय. नुकतंच आपल्याला माहिती असेल या शीख विरोधी दंगलींमध्ये सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. काँग्रेसचे ते वरिष्ठ नेते होते आणि त्यांनी नुकतंच काँग्रेसचा सुद्धा राजीनामा दिलेला आहे सज्जन कुमार यांनी. तर या संदर्भात दिल्ली विधानसभेने हा प्रस्ताव ठेवला होता आणि हा प्रस्ताव त्यांनी पास केलाय. आम आदमी पक्षाचे आमदार जर्नेल सिंग यांनी हा ठराव मांडला होता आणि आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आलेला आहे. तर ही जी माहिती आहे ही गृह मंत्रालयाला ते पाठवणार आहेत. यावरचा पुढचा निर्णय जो आहे तो मग गृह मंत्रालयाची जी काही प्रोसिजर असेल त्यानुसार घेतल्या जाईल. परंतु सध्या तरी दिल्ली विधानसभेने हा प्रस्ताव ठेवलेला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांनी राजीनामा दिलेला आहे. नुकतेच जे आहे त्यांच्या आणि ट्रम्प यांचे संबंध जे आहेत ते जरा थोडे ताणले गेले होते. दोन गोष्टींवरती त्यांचा विरोध होता. एक म्हणजे सिरियातून सैन्य कपात करणे आणि दुसरं एक डिक्लेरेशन अमेरिकेने केलंय की अफगाणिस्तान मधून सुद्धा सैन्य कपात आता अमेरिका करणार आहे. सध्या जवळपास अमेरिकेचे 14,000 सैनिक अफगाणिस्तानमध्ये कार्यरत आहेत. तर त्यातील 7,000 आसपास सैन्य कपात ही अमेरिकेच्या द्वारे केली जाणार आहे. त्यामुळे या गोष्टीवरती एक वाद होऊन त्यांनी संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस जे आहेत यांनी राजीनामा दिलेला आहे. तर 28 फेब्रुवारी पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. आणि जेम्स मॅटिस जे आहेत ते थोडेसे भारतासाठी चांगले संबंध भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याच्या विचाराचे होते असे. कारण ज्यावेळी S-400 ही यंत्रणा भारताने रशियाकडून खरेदी केली तर भारतावरती सँक्शन्स कुठले लावू नये असं सुद्धा त्यांनी मत मांडलं होतं. दुसरं महत्वाचं म्हणजे यांनी आता हा राजीनामा का देण्याचं ठरवलं तर एक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर सिरियाची परिस्थिती आपल्याला माहित आहे. आयसिसचा प्रभाव जरी कमी झाला असेल तरी अमेरिकेने जर सैन्य तिथनं काढून घेतलं तर तिथील कारवाया ज्या आहेत दहशतवादी कारवाया या वाढू शकतील. आणि दुसरं म्हणजे अफगाणिस्तानमधील शांती. अफगाणिस्तान जे आहे अजूनही पूर्णपणे जर विचार केला तर स्वयंपूर्ण नाही. जे तिथील तालिबानी गट आहेत ते थोडे दबकून आहेत अमेरिकेचा तिथे प्रभाव असल्यामुळे. पण जर अमेरिकेचा प्रभाव जर कमी झाला तर यांच्या कारवाया ज्या आहेत त्या परत वाढू शकण्याची शक्यता आहे. आणि याच गोष्टीला जेम्स मॅटिस यांनी म्हणून विरोध केला होता. तर याबद्दलचा जो पुढचा निर्णय आहे तो ट्रम्प प्रशासनाद्वारे घेतला जाणार आहे. भारताने आपल्याला माहिती आहे 2-3 दिवसापूर्वी आपण बातमी बघितली होती की भारत जो आहे अन्नधान्याची निर्यात चीनला करणार आहे. चीनकडे निर्यात भारत वाढवणार आहे. तर पहिली जी खेप आहे भारत 500 टन तांदूळाची निर्यात ही चीनला करणार आहे. यामध्ये बासमती तांदूळ सोडून इतर तांदळाची जवळपास 500 टनाची निर्यात पहिल्या खेपेमध्ये करण्याचं भारताने ठरवलेलं आहे. या संदर्भात आशिया देश सरकार आणि बाजार या विषयातील अधिकारी यांच्यामध्ये बीजिंगमध्ये नोव्हेंबरमध्ये याबाबतची यशस्वी बैठक पार पडली होती. पहिला चीनमधील जी मागणीचा अंदाज घेतला जाऊन त्यानंतर 500 टन तांदूळ निर्यात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. आणि ही जी एक्सपोर्ट आहे चीनला ही वाढून 10,000 टनापर्यंत नंतर केली जाईल अशी माहिती पुढे देण्यात आलेली आहे. UPSC ला एक शिफारस नीती आयोगाने केलेली आहे. आणि ती शिफारस म्हणजे UPSC ची आता वयोमर्यादा 27 वर्ष करण्याची शिफारस त्यांनी केलेली आहे. आता सध्या जी UPSC ची वयोमर्यादा आहे ही 30 वर्ष आहे आणि 30 वर्षापासून कमी करून ही 27 वर्ष करावी अशी शिफारस 2022-23 पर्यंत अशी शिफारस नीती आयोगाने केलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे जर काही चेंजेस UPSC च्या माध्यमातून जर झाले तर MPSC मध्ये सुद्धा थोडा भविष्यामध्ये काही ना काही बदल हा घडू शकतो. त्यासाठी आपल्याला ही माहिती असावी म्हणून तुम्ही लवकरात लवकर तयारी करून एक चांगली पोस्ट घ्यावी. आणि या अशा प्रकारची जर वयोमर्यादा कमी झाली तर त्यातून आपल्याला कुठलाही बंधन येऊ नये म्हणून ही माहितीसाठी तुम्हाला मी ही माहिती घेतलेली आहे. तर याबद्दलची शिफारस केलेली आहे. UPSC ने अजून ती काही स्वीकारलेली नाहीये. यामागचं कारण त्यांनी असं दिलंय की 2020 पर्यंत 65% जनतेचं वय हे 35 वर्षांहून कमी असेल आणि UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचं जे सरासरी वय आहे ते 25 वर्ष 6 महिने आहे. सध्या UPSC ची वयोमर्यादा 30 वर्ष आणि ही बाब लक्षात घेऊन वयोमर्यादा आणि जागा कमी कराव्या. त्याचप्रमाणे ठराविक विषयामध्ये प्रावीण्य मिळणाऱ्या अधिकाऱ्यांना तिथे जागा द्यावी असं नीती आयोगाने म्हटलेलं आहे. तर या प्रक्रियेमध्ये बदल करण्याची शिफारस केली आहे. परीक्षेची वयोमर्यादा 27 करावी. अनुभवी व्यावसायिकांना करार तत्वावर अधिकारी म्हणून घ्यावे आदी शिफारसी सुद्धा नीती आयोगाने इथे केलेल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील बातम्या. उरेकरी व्यंकटरामन हे भारतीय महिला संघाचे नवीन प्रशिक्षक झालेले आहेत. रमेश पोवार यांचा कार्यकाळ नोव्हेंबरच्या शेवटी संपला होता, तर भारताचे माजी सलामीवीर उरेकरी व्यंकटरामन यांची निवड भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी करण्यात आलेली आहे. यासाठी कपिल देव, अंशुमन गायकवाड, गॅरी कस्टन यांची फायनल पर्यंत झाली होती, त्यामध्ये व्यंकटरामन यांना यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. त्यांनी भारताकडून 11 कसोटी आणि 27 वनडे सामने खेळलेले आहेत. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला FTIA ने जमीन दिलेली आहे. पुण्यातील जवळपास कोथरूड क्षेत्रामधील 3 एकरची जमीन ही राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. याच्या मागचं कारण असं की जे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय जे आहे हे बराचसा जुन्या चित्रपटांचा किंवा चित्रसृष्टीतील बऱ्याचशा बाबींचा ठेवा स्वतःकडे ठेवतं, आणि यामध्ये बरीच वाढ आता चित्रपट संग्रहालयाने केलेली आहे. तर त्यांना जागेची जी कमतरता आहे ती भासत होती, तर ही जागेची कमतरता भरून काढण्यासाठी बरेच दिवसापासून FTII सोबत चर्चा होती, आणि FTII ने आपल्या अखत्यारीतील 3 एकर जागा आता ही राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला पुणे येथे दिलेली आहे. PIF जागतिक स्पर्धेमध्ये 14 चित्रपटांचा समावेश, या बाबतीत ही बातमी आहे. तर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या जागतिक स्पर्धात्मक स्पर्धेमध्ये 14 चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे, आणि ही स्पर्धा जी आहे 10 ते 17 जानेवारी दरम्यान असणार असून इन सर्च ऑफ ट्रूथ सेलिब्रेटिंग 150 इयर बर्थ एनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी ही यंदाच्या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. आणि यावर्षी 114 देशांमधून 1634 चित्रपट प्राप्त झाले होते, त्यापैकी 14 चित्रपट जे आहेत ते फायनलाइज करण्यात आलेले आहे. तर यावर्षीची जी महत्वाची आहे ती म्हणजे कुठली, इन सर्च ऑफ ट्रूथ सेलिब्रेटिंग 150th बर्थ एनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी, हे याचं वैशिष्ट्य असणार आहे. आणि विविध भाषेमधील विविध चित्रपट जे आहेत ते याच्यामध्ये निवडण्यात येणार आहेत. तर आपल्यासाठी जे महत्वाचं आहे ते म्हणजे हे 150व्या ज्या बर्थ एनिव्हर्सरी ऑफ महात्मा या बाबतीतली माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आजचे प्रश्न बघून घेऊया. अनेमिया म्हणजे काय, कमतरता असणे, जास्त प्रमाणात असणे, विघटन असणे की यापैकी नाही. आणि दुसरा प्रश्न, विश्व मानव एकता दिवस कधी साजरा केला गेला, 19 डिसेंबर, 20 डिसेंबर, 21 डिसेंबर की यापैकी नाही. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा, आणि आपले सर्व जे चॅनल होती तुमच्यासाठी अपलोड होणारे विविध सदर आहेत, विविध माहितीपूर्ण व्हिडिओज आहेत, ते नक्की बघत राहा, करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.